नमस्कार, मी धीरज टांके, कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. अकोला येथील औद्योगिक वसाहत क्रमांक 4 मध्ये MR मॉल्सच्या गोडाऊनला आज दुपारी अचानक आग लागली. या बाबतीत अकोला अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानुसार अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या आगीवर 3 बंबच्या सहाय्याने नियंत्रण मिळवले. उशिरापर्यंत आगीचे कारण स्पष्ट झाले नव्हते. राहुल इंगडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अकोला. अकोला शहरात मोठ्या प्रमाणात स्लम एरिया आहे. दाट वस्ती असलेल्या घरांची मोजणी करणे कठीण आहे. त्यासाठी ड्रोन यंत्रणाद्वारे मोजणी करून नागरिकांना घरोघर जाऊन देयके दिले. परंतु ही देयके जास्त असल्याने नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे आता अकोला महानगरपालिका हायटेक 4.5 लाख नागरिकांचे टॅबद्वारे टॅक्स वसुली करणार आहे, अशी माहिती आयुक्त अजय लहाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. राहुल इंगळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, अकोला. विविध व्यवसाय नोकरी निमित्ताने बाहेरगावी राहणाऱ्या युवकांनी दिवाळीच्या सुट्टीत एकत्र येऊन गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य व्यवस्थित घडावे यासाठी कृतीयुक्त आराखडा तयार केला आहे. सदर स्तुत्य उपक्रमाची सुरुवात पिंपरी खंडारे येथे करण्यात आली. उपक्रमासाठी आर्थिक तरतुदीही निश्चित करण्यात आली आहे. ना कुणासाठी, फक्त पिंपरीच्या पुढच्या पिढीसाठी ह्या टॅगलाईन खाली सर्व समस्यांवर व त्यावर उपाययोजना करण्यासाठी चर्चा करण्यात आली. चर्चेच्या शेवटी 11 सदस्यीय विद्यार्थी विकास बचत गट स्थापन करण्यात आला. त्यासाठी स्टुडंट वेलफेअर फंड तयार करण्यात आला आहे. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, लोणार. हार्ट प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी अँड वेलनेस सेंटर, यहाँ पर एडवांस होम्योपैथी तथा एडवांस टेक्नोलॉजी जैसे 10 तरीकों से बाईपास सर्जरी और एंजियोप्लास्टी को टाला जा सकता है. संपूर्ण भारत में अपने आप में एक अनूठा हॉस्पिटल हार्ट प्रिवेंटिव कार्डियोलॉजी एंड वेलनेस सेंटर, NCC ऑफिस के बाजू में, हाईवे नंबर 6, आलसी प्लॉट, अकोला, महाराष्ट्र. दिवाळीची भेट मागण्यास गावात दाखल झालेल्या बहुरूपींना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची घटना नजीकच्या मारडी येथे घडली. मागील काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी चोर येतात अशी अफवा पसरली आहे. त्यातूनच अनोळखी इसमांना मारहाण करण्याची घटना चांदूर रेल्वे विभागातील तिसरी आहे. अनोळखी इसमांनी गावात प्रवेश केल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी या 6 जणांना चोर समजून मारहाण केली. याबाबत माहिती मिळताच कुर्रा पोलिसांनी येथे प्रचारण केले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमरावतीहून RCF पथक बोलवण्यात आले होते. परिसरातील ग्रामस्थांचा जमावही ठाण्यासमोर जमला होता. दरम्यान पोलिसांनी या 6 जणांची चौकशी करून संबंधित पोलीस ठाण्याकडून माहिती मिळवली आहे. मागील काही दिवसांपासून चांदूर रेल्वे धामणगाव कुर्रा परिसरात चोरांची अफवा आहे. या संदर्भात 2 संशयितांना चांदूर रेल्वे पोलिसांनी हवाली केले. तर 2 दिवसांपूर्वी धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळगाव आर्वी येथे पारधी बेड्यावर काही संशयितांना मारहाण करण्यात आली होती. राहुल साळुंके, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, मारडी, अमरावती. आता आपण पाहू शकता आपले चॅनल आपल्या मोबाईलवर. त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे युट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.